कामोठेतील भाजपचे जनसंपर्क कार्यालयात सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवारी ध्वजारोहण करण्यात आले. तसेच नवीन पनवेलमधील शिवा कॉम्प्लेक्स येथे महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाआधी सर्व उपस्थितांनी ध्वजास वंदन करून सलामी दिली. तसेच भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. देशाच्या 69व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम अत्यंत उत्साह आणि जोशपूर्ण वातावरणात झाले. कामोठे आणि नवीन पनवेल येथे झालेल्या ध्वजारोहणावेळी आरोग्य सभापती डॉ अरुणकुमार भगत, नगरसेवक संतोष शेट्टी, गोपीनाथ भगत, विजय चिपळेकर, नगरसेविका संतोषी तुपे, पुष्पा कुत्तरवडे, राजश्री बावेकर, कुसुम म्हात्रे, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस राजेश गायकर, रमेश तुपे, महिला मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष विद्या तामखेडे, भाजप युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष चिन्मय समेळ, सोमेश्वर स्वामी, दिग्नेश भोईरी, आभा जोशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले की देशावर आपल्याला प्रेम करायचे असेल तर प्रत्येकाने स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. देशाला आपले घर समजून प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. तो देश आपला नाही आहे का? या देशावरती जर तुम्हाला प्रेम करायचे असेल तर बस आता आपल्याला या इथं स्वच्छता ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे. या देशाला आपलं घर समजणं हे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना मी आवाहन करेन की आपण आपल्या पूर्ण परिसरामध्ये आणि आपल्या सर्व ठिकाणी स्वच्छता बाळगणं ठेवणं आवश्यक आहे. आपण जर आपण तिथं कचरा उचलू शकत नाही तर किमान एवढं तरी करावं की आपण खाण तिथं रस्त्यावरती टाकू नये. एवढं मी आपल्या सर्वांना इथं मी आवाहन करेन. या इथं आपल्याला हा देश सहिष्णू असणं, स्वच्छ असणं, हरित असणं, सुंदर असणं याची जबाबदारी ही आपल्यावरती आहे. आपण योग्य प्रकारे आपण पार पाडतच आहात. आणखी सांगता त्यासाठी आपण ही आपली जबाबदारी ही आपल्या मित्र आपल्या नातेवाईकांना सर्वांना आपण योग्य प्रकारे आपण समजून सांगावी असं आपल्याला इथं आवाहन करतो.